नमस्कार मित्रांनो, आज आपण जो गुण बघणार आहोत चेहऱ्यावर, त्याच्याबद्दल सगळ्यांनाच इंटरेस्ट असतो. आपण सगळेजण कधी ना कधीतरी या गोष्टीशी असोसिएट झालेलो असतो आणि आपल्याला त्याच्याबद्दल आवड थोडीफार तरी असतेच. काही लोकांना खूप जास्त असते, अगदी खूप असे कमी लोक असतात ज्यांना या विषयामध्ये अजिबात इंटरेस्ट नसतो, आणि तो गुण म्हणजे स्वरविद्या. अगदी साधं सांगायचं झालं तर संगीत, नाद, सुरेलपणा, लय समजणं, राग समजणं, राग येणं नाही, राग समजणं, पदलालित्य, ताल वगैरे या गोष्टींचं ज्ञान म्हणजे स्वरविद्या. मुद्दामून इथे स्वरज्ञान असं म्हटलेलं नाही, कारण स्वरज्ञानामध्ये फक्त स्वर समजणं एवढंच येतं. याच्यामध्ये आणखी बऱ्याच गोष्टी कव्हर होतात, इन्क्लूड होतात. म्हणून या गुणाची आता अधिकता अशी काय असणार, तर ते म्हणजे खूप जास्त चांगलं स्वरज्ञान असणं, स्वरविद्या असणं, खूप इन्स्ट्रुमेंट्स वाजवायला येणं वगैरे वगैरे. पण याची अपूर्णता जी आहे ती मात्र महत्वाची आहे, आणि ती कुठली आहे, तर ज्यांना स्वरविद्येबद्दल काही वाटत नाही, ज्याच्यात इंटरेस्ट वाटत नाही, ते लोक नीरस, निष्प्रेम, रुक्ष, सडेतोड वगैरे अशा टाईपचे असतात. आता हा गुण इतका महत्वाचा आहे असणं, आणि अनेक लोकांमध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये असतोच, तर आपण थोडं बघूया की या हा गुण ज्यांच्यामध्ये चांगला विकसित झालेला आहे त्यांच्या चेहऱ्यावर आणि शरीरामध्ये कोणती लक्षणं दिसतात. आपण साहित्याच्या वेळी पाहिलेलं की पहिली गोष्ट म्हणजे कलाकार किंवा साहित्यिक लोकांचा चेहरा असा थोडासा रुंद आणि गोल असतो. अगदी सुंदर दिसणारे सुद्धा लोक बघितले, त्यांचा चेहरा थोडासा वाईड असतो. दुसरी गोष्ट म्हणजे ओठ असतात ते भरीव असतात. कधी कधी असा जो खालचा ओठ असतो तो असा पुढे आलेला असतो किंवा असा मोठा झालेला असतो, अशा प्रकारचा ओठ असतो. गाल असे चांगले छान गब्बू गुबडूल असे गाल असतात, मोठे ते दिसतात, कारण चेहरा पण रुंद असल्यामुळे आणखीन थोडे मोठे दिसतात. हनवटी सुद्धा या लोकांची अगदी अशी गोल असते, या अशी नाही टोकेरी नसते अशी पुढे आलेली, ती पण गोल असते. आणि कान, कानाचा अर्थात संबंध ऐकण्याशी आहे, आणि त्यामुळे त्यांचे कान असे छान गोल आणि खालच्या कानाच्या ज्या पाळ्या असतात त्या अशा लोंबणाऱ्या असतात. हनुवटी जी आहे तिला खळ्या असतात, म्हणजे अशी मध्ये हनुभंग असं आपण मागे एकदा बघितलेलं तसं झालेलं असतं. आणि गळा हा जो भाग आहे हा थोडासा भरलेला, म्हणजे आपण मागे आर्थिक ह्याच्याकरता बघितलेलं की हा भाग मोठा असतो आणि गायन म्हणजे हा भाग मोठा असतो, असा थोडासा वाढलेला असतो. म्हणजे उंची असते मानेला पण ते चांगल्यापैकी वाईड असतं. तर ही झाली चेहऱ्यावरची लक्षणं. आता देहयष्टी कशी असते, जसा चेहरा असतो तशीच थोडीशी देहयष्टी असते, म्हणजे गोल असते, ठेंगणी असते, स्नायू प्रधान असते, पण त्याच्याबरोबर छाती मात्र चांगली भरीव असते. आणखीन एक महत्वाचं लक्षण याच्याबरोबर असतं ते म्हणजे पायाचे जे तळवे आहेत ते कमानदार असतात, म्हणजे फ्लॅट फूट नसतात त्यांचे, त्याला थोडासा कर्वेचर असतं, व्यवस्थित असतं, थोडंसं म्हणजे कमी नसतं पण दिसण्याइतपत व्यवस्थित कर्वेचर असतं. तर ज्यावेळी आपण स्वरविद्या असं म्हणतो त्यावेळी अनेक गाणारे वाजवणारे कलाकार आपल्या डोळ्यासमोर येतात, ते वेगवेगळे जरा आपल्या डोळ्यासमोरून न्या आणि बघा की ही लक्षणं त्यांच्यामध्ये फिट होत आहेत का नाही आहेत. तुम्हाला एखादा असा कलाकार वाटला ज्याच्यामध्ये ही लक्षणं फिट होत नाही आहेत, तर त्याचं नाव कॉमेंट मध्ये पेस्ट करा, टाईप करा, म्हणजे आपण त्याच्याबद्दल आणखी चर्चा करू शकू. पुढच्या वेळी असंच आणखी एका गुणाबरोबर गुणाबद्दल बोलायला भेटूया. तोपर्यंत नमस्कार.